अंगणवाडी महिलांना ग्रॅच्युइटी कायदा लागू करावा, अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांना घेऊन अंगणवाडी महिलांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. सोमवारपासून संपाला सुरुवात झाली. या संपात जिल्ह्यातील 5,000 अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या आहेत. संपाने जिल्हाभरातील अंगणवाड्यांना टाळे लागले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे. आज मंगळवारी अंगणवाडी सेविका मदतनीसचा प्रलंबित मागण्यांना घेऊन चंद्रपूर शहरातील गांधी चौकापासून ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांना अंगणवाडी सेविकांनी मागण्यांचे निवेदन दिले. तुमचं ग्रॅच्युटी हे सगळं द्यायला सरकारी तिजोरीत पैसा नाही. तुम्ही 30-30, 40-40 वर्ष नोकरी करता, तुम्हाला पेन्शन नाही. पण आपले किशोर भाऊ एकदा निवडून आले, त्यानंतरही ते निवडून येऊ तशी आमची इच्छा आहे. पण समजा नाही आले तरी आयुष्यभर त्यांना पेन्शन मिळणार आहे. दुसऱ्यांदा निवडून आले तर त्याच्यात वाढ होणार आहे. ती वाढ होत होत त्यांना मिळणार आहे ते परमनंट नाही. कोर्टाने आपल्याला काय म्हटलं होतं सरकारने की तुम्ही परमनंट नाही, हे आपल्यापेक्षाही टेम्पररी आहे. पण यांना पेन्शन आहे. त्यावेळी सरकारच्या तिजोरीवर काहीही बोजा पडत नाही. बोजा केव्हा पडतो? तुमची 1,000-1,500 आणि मानधन वाढवायचं असेल, तुम्हाला ग्रॅच्युटी 1,00,000-1,50,000 रुपये द्यायची असेल, तर सरकारी तिजोरीवर बोजा पडतो. याच्यात तुम्ही हे ओळखलं पाहिजे की हे सरकार कोणाचं आहे, हे सरकार तुमचं माझं आहे का, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा ज्या न्याय मागण्या आहे, जी मानधनवाढीची मागणी आहे, ती न्याय मागणी आहे. आणि ह्या मागणीकरता म्हणून मी येणाऱ्या अधिवेशन काळामध्ये निश्चितपणे मी प्रश्न उपस्थित करत सरकारसमोर हा विषय लक्षात आणून देणार आहे. गेले 2 दिवस या सगळ्या ठिकठिकाणी आंदोलन करत सगळे आमदार लोकप्रतिनिधींना निवेदन हे देत आहे. माझ्याही कार्यालयामध्ये आल्या 200 पेक्षा अधिक संख्येने ते लोक आले. इतक्या मोठ्या 2,00,000 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या राज्यामध्ये आहे. त्यांचा एक मोठा प्रश्न आहे. सुरुवातीचं शिक्षण घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. म्हणून या वर्गाला सरकारने न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे, परंतु ती लवकर करावी. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की यांचं मानधन वाढवणार आहोत, परंतु ते लवकर वाढवावं ही विनंती मी सरकारपर्यंत या सर्वांची मी पोहोचवणार आहे.